P11 है ना? चलो मैच शुरू होते हैं। अच्छा दिवसातला पहिला सामना, पहिल्या सामन्याला इथे सुरुवात होते स्वस्ती इलेव्हन इथे टॉस विन केलेला आहे, नाणेफेकीचे जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वस्ती इलेव्हनच्या कर्णधाराने घेतला आहे आणि प्रथम बॅटिंगसाठी म्हणजे फलंदाजी आमंत्रित केलेले आहे ते ओमसाई बीच्या संघाला। ओमसाई बी कडनं सलामीची दोरी गेले आशिष कनोजे, एक मोठं नाव आपण जर बघतोय टेनिस क्रिकेट विश्वातलं आणि प्रथमेश मात्रे अजून एक आक्रमक असा फलंदाज मैदानाच्या दिशेने गेलाय आणि आजचा दिवसच आहे कारण खुला गट आहे, ओपन अप आहे, मुंबई आणि गोलंदाजी मार्कवरती मनोज पाटील विठ्ठलवाडी सफाळेचा खेळाडू आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय, बॉलिंग मार्कवरती बघतोय, मने या नावाने सर्वांनाच परिचित असा खेळाडू फार म्हणजे एक दोन ते चार वर्षांमध्ये या खेळाडूने फार मोठी प्रगती केलेली आहे। आज मोठ्या मोठ्या संघाकडनं खेळताना नेहमीच बघतोय मनोजला, तर मनोज आलाय, पंचाकडनं सुद्धा इशारा झालाय। आजच्या दिवसातला पहिला चेंडू आताळला जातो बोधन विकास आघाडे पुरस्कार स्टुडंट स्पोर्ट्स आयोजित गो टू अंकल्स स्मृती चषक 2022 आजचा खुला गट आणि खुल्या गटातला पहिला चेंडू आजच्या दिवसातला पहिला सामना होत आहे। सलामीची दोरी मैदानावरती आशिष कनोजे स्ट्राइकला, मनोज येतो गोलंदाज मार्कवरती, पहिला चेंडू होता आखूड टप्प्याचा, एक बाउंस रटायचा प्रयत्न होता पूर्ण शरीराच्या वर म्हणजे डोक्याकडनं पार झालाय आणि पंचाकडनं दोन इशारे आल्यात, एक वाईटचा इशारा आलाय, एक वन फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा झालाय, दोन इशारे आल्यात, दोन्ही इशारे समजून जाय, एक अवांतर डाव आणि एक वॉर्निंग बेल। कुटपथा चेंडू होता, या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा सावका झाला, बॅट लवकर फिरली गेली आशिष कनोजे यांची आणि ते कारण होतं चेंडू गेला पाठीमागे विकेट किपर एनकडे यशरक्षेच्या हातामध्ये। कालच्या दिवसातला काय घडलं होतं त्याचा सुद्धा आपण लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न करू। या चेंडूला खेळण्याचा शेराचा वेद घेऊन चेंडू हाताळला जातो अकोटपथची गोलंदाजी होते मनोज पाटील मनोज यांच्या कडनं। मला तिन्ही चेंडू जर बघितले तर शटअपला डिलिव्हरी हाताळलेली आहेत, एक तो असा जास्त अतिरिक्त बाउन्स होता, एक्स्ट्रा बाउन्स होता आणि तो वाईट चेंडूचा इशारा झाला होता पंचाकडनं। दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आजच्या दुसऱ्या दिवसाठी। हा या खूप टप्प्याचा चेंडू एका पाठोपाठ एक याच टप्प्यावरती तुम्ही तर गोलंदाजी करणार तर आशिष कनोजा जे एक अनुभवी फलंदाज आहे ते लक्षात घेणार, अगोदर रीड केलं की हाच टप्पा असणार आहे, याच लेंथवरती गोलंदाजी होणार आहे आणि या लेंथवरती गोलंदाजी करताना पुढचा फटका खेळण्यासाठी पाठच्या पायावरती बॅकफुटला पूर्णपणे रेडी होते या फटक्यावरती आशिष कनोजा आणि चेंडू धरले आजच्या दिवसातील पहिला षटकार नोंदवण्याचा मान देतो आशिष कनोजा यांच्या दिशेनं। षटकाराने आपले इरादे स्पष्ट केले आहेत, पुन्हा त्याच पद्धतीनं जबरदस्त हिट, थोडासा लो बाउंस होता तर तो काली जाणारा चेंडू होता, पुल केले चेंडूला, या वेळेला क्षेत्र निवडला ते लंगोनच्या डोक्यावरनं हा पार होतोय। पहिले दोन चेंडू ज्या पद्धतीने हाताळले पुन्हा अकुटपथी चेंडू होता, शॉटअप लेन डिलिव्हरी होती आणि रीड केला पहिला आणि रीड केला आणि सगळं चेंडूला पुल पॉवरफुल केलं ते लंगोनच्या डोक्यावरनं दोन षटकार ट्रेनर हो लागोपाठ दोन षटकार आल्यात। धावसंख्या बघितली धावपाल पद्धतीने थोडस वेग पकडतो, थोडासा गती पकडते, थोडस स्पीड होतो म्हणजे गतिमान होतोय स्कोरबोर्ड आणि या दोन षटकाराने धावसंख्या धावपाल पद्धती बघतोय 13 चार चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय। मनोज सजवतो पुलर लेन, पुलर लेन काहीतरी वेगळं करायचं होतं कारण आशिष कनोजेने जाणलं होतं तुम्ही पहिले चार चेंडू जेव्हा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी हाताळणार त्यावेळेला फलंदाज बॅकफुटवरती तयार होते, हा थोडासा सफाजिन डिलिव्हरी होता, फुलर लेन डिलिव्हरी होता, थोडासा पुढ्यातला चेंडू होता, अक्रोच लाईन खेळ आणि सर मधली गोष्टी उद्ध्वस्त झाली होती आशिष कनोजे यांची, एक मोठा विकेट बिग ब्लो ज्याला म्हणता येईल असा एक ते लागतोय। तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या या ओमसाई बिंगच्या संघाला आणि पहिले यश लागते मनोजला, मनोजने काय केलं तेच बदल केला कारण पहिले चार चेंडू आठ अकोटपच्या आताळल्यानंतर हा थोडासा त्यांना नवीन फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने जातो विकेट वरती जातो रोहन भोसले, अजून एक
अकरा फलंदा नंबर तीन वरती क्रमांक तीन वरती ज्याला फलंदा येतो आणि आशिष कनोजी यांनी स्टार्ट मिळवून दिलाय. दोन षटकार आल्यात, विकेट जरूर गमावलेला आहे या षटकातील शेवटचा चेंडू. रबर बॉल क्रिकेट टेनिस क्रिकेट ज्याला भरत मोरजी आमच्या जोडीने होतो त्याला आम्ही भरपूर चर्चा करत होतो. काय बदल आहे, काय चेंजेस आहे आणि काय तुम्हाला बदल करून या फॉर्मॅट मध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकता. इनसाइड आउट खेळतो चेंडू जातो जोपर्यंत डीप पॉइंट डिझाईन मध्ये पंचाकडनं आला वन बाउंड चौकाऱ्या झाला आणि पंचाकडनं इशाराला चौकाऱ्यांचा पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटका संपलं धावसंख्या फलकावरती बघतोय 17-17. कालच्या दिवसात आपण थोडस चर्चा करूया. सर्व खेळाडूंना एक रिक्वेस्टही आहे, कारण आपण ज्यावेळेला आउटफील्ड मध्ये फील्ड करणार ना किमान स्लीपर किंवा चप्पल ठेवा, कारण बऱ्याच ठिकाणी दगड आहेत, बऱ्याच ठिकाणी काहीशा काचा सुद्धा आहेत, आपल्याला इजा होऊ नये, दुखापत होऊ नये याची आपण थोडीशी काळजी घ्या. प्रत्येकाला एक विनंती राहील, कारण आउटफील्डला जर बघितलं तर काही ठिकाणी थोडासा व्यत्यय सुद्धा आहे. आउटफील्ड थोडीशी मर्यादित पाठीमागच्या बाजूला आहे, बरंच कचरा किंवा काचा असू शकतात, आपल्याला जाऊ नये, पायाला थोडी दुखापत होऊ नये याची आपण नक्कीच काळजी घ्या, लक्षात घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती बघतोय 17-17. कालचा दिवस पहिला सामना आपण बघितला होता जिथून ब्रोअर ब्रदर्स नारंगी आणि दुसऱ्या बाजूला टीम होती सायबा विरार. पहिल्या सामन्यामध्ये 80 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या 5 षटकामध्ये आणि त्या 80 धावांचा पाठलागही केला गेला होता. हा पहिला सामना होता आणि त्याच्यानंतर 54 धावांचा पाठलाग केला गेला. मधल्या 3-4 षटका सामन्यामध्ये पाठलाग झाला नाही. शेवटच्या सामन्यामध्ये 66 धावांचा पाठलाग केला गेला 5 षटकामध्ये. ते बघता कसा खेळ होईल. उद्देश तोच होता की कालच्या दिवसामध्ये काय घडलं या मैदानावरती, कालच्या दिवसामध्ये कसा खेळ झालाय हे सांगण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय कृपेश होता बाहेर पंचाकडे वाईड आणि पाठीमध्ये दिशेने कृपेश. दोन बाबाच्या चेंडूवरती पूर्ण संख्या 19-19 पुन्हा त्या राईट हॅन्ड राऊंड द विकेट चा मारा करताना ज्यावेळेला चेंडू हाताळला जातोय त्यावेळेला कदाचित थोडस फॉलो थ्रू मध्ये येतोय. अजून एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतोय, खांद्या अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये वेग तर येतोय, स्पीड येतोय, दिशा थोडीशी भरकटते. तुमची लाईन आणि लेंथ, तुमची लेंथ व्यवस्थित आहे पण लाईन थोडीशी भरकटलेली आहे. लाईन जर बघितली तर दादाष्टीच्या बाहेर लेग स्टंपच्या बाहेर. हे कारण आहे की गेले दोन चेंडू स्वर हाताळलेत गोलंदाज कृपेशनं. धावसंख्या 2020. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्राईक एंडला बघितला होता फलंदाजी मार्कवरती प्रथमेश म्हात्रे. मोठा फटका प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधून. एक्स्ट्रॉम स्विंग जबरदस्त हिट, मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू पार झाला आहे. जबरदस्त हिट केलाय. आवाज जो आलाय ना साऊंड तो परफेक्ट होता. ज्या पद्धतीने फटका खेळाय ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण बघितलं तर मिडल ऑफ वरचा चेंडू फुल पूर्ण पोझिशन मध्ये होते, फ्लो होता, बॅट फ्लो होता आणि त्यावर बॅटच्या स्पीड मध्ये बॅट मध्ये गेला. मिड विकेटच्या डोक्यावर एक देखणा षटकार प्रथमेश म्हात्रे यांच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या 7-26. एक आक्रमक सुरुवात, थोडस चेंज करतोय लाईन आपली इन, थोडस चेंज करतोय गोलंदाज. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळी अलंद ग्राउंड आहे, चेंडू दिलाय जोपर्यंत बॅटर स्पेअर लागला क्षेत्रक्षकाला आहे. दुसरा धावण्याचा प्रयत्न, हो संधी गमावलेली आहे. धावाची संधी होती, रोहन भोसले सारखा एक मोहरा, एक दिलीचा मोहरा गारत करण्याची संधी होती. चेंडू दिला, चेंडू कनेक्ट करू शकले नाहीये. जवळपास 2-3 फूट क्रीज पासून दूर होते रोहना, परंतु ती संधी गमावले. ते गोलंदाजा रुपेशनं कालचा दिवस आपण बघितला होता अशा संधी मिळाल्या होत्या. स्टुडंट कडनं खेळताना विजयला याच पद्धतीने संधी मिळाली होती. एक नाही, दोन नाही, चार विधानाचा फायदा होता विजयला. काय फटका खेळाय, पहिला मिड विकेटला, आता एक पुढचा पॉवरफुल फटका डीप स्केलेकच्या डोक्यावर. अजून एक येतोय उत्तुंग षटकार रुपया. खास करून आपण बघा बॉडी पोझिशन परफेक्ट, पहिलाच थोडासा साईड ऑन झाले होते
तुमचा पाय थोडासा बाहेर झाला होता आणि दाखवत होता की आपल्याला ऑन साईडला मोठा फटका खेळायचा आहे. प्रथमेश मात्र यांना खेळण्याचा प्रयत्न बॅटचा थोडासा टॉप द बॅट लागलाय. जोपर्यंत विधानला शत्रक्षण होईल स्वतः गोलंदाज जातो. एक धावाच्या नियंत्रण पूर्ण केले जाते आणि एक धावाने धावसंख्या बाफल का होते 35 गोटी धावून पोहोचते. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय या 2 षटकांमध्ये. कालचा दिवस आपण बघितला 2 षटकांमध्ये 32 वयाच्या 25 वयाच्या 27 वयाच्या 2 षटकांमध्ये आपण काल 41 धावाई बघितल्या शेवटच्या सामन्यामध्ये. जेव्हा स्टुडंटचा संघ पाठलाग करत होता 66 धावांचा त्यावेळेला 2 षटकांमध्ये आपण 41 धावा सुद्धा बघितल्या होत्या सुरुवातीच्या. आता आपण बघतो 1.4 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या 35 स्ट्राईक वरती आल्यात रोहन भोसले. गोलंदाजी मार्क वरती रुपेश. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या मधोमध होत नाहीये. पाठीमध्ये चेंडू निघून गेलाय. जोपर्यंत पायावरचा चेंडू होता रोहन बॅटची जी फेस आहे ती लवकर बंद झाली आणि ते कारण होतं बॅटला थोडस पाठीमध्ये निघून गेलाय. तिथे डिक्लेअर झोन आहे. शॉर्ट फाईनल रिजन मध्ये एक धाव या चेंडूवरती पूर्ण. संख्या लावून पोहोचते 36-36 या षटकामध्ये. आतापर्यंत जर बघितलं पहिल्या षटकाचा खेळ संपला तो दुबान संख्या होती 17 आणि या षटकातील 5 चेंडू मध्ये आतापर्यंत खर्च करतोय हा गोलंदाज रुपेश. 19 धावा त्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकांचा समावेश. प्रथमेश मात्रे यांचा स्ट्राईक इन लाईट. प्रथमेश मात्र स्ट्राईक इन ला. शेवटचा चेंडू मिस केला थोडस इनसाइड एज होती का असा जे एक्सप्रेशन बघतो इनसाइड एज होता. इनसाइड एज होता थोडासा बॅटच्या आतल्या कडेला चाटून चेंडू गेला होता. संधी होती पाठीमागे या षटकामध्ये भरकावी करलाय. 2 षटकार आल्यात आणि 2 संधी गमावल्यात. एक धावबाची गमावले रोहन भोसलेना बात करणे संधी गमावले तर एक कॉट बिहाइंड यष्टी अशा दिशेने एक संधी गमावले. 2 षटकाचा खेळ जिथे पूर्ण असताना धावसंख्या बाद बळकावरती बघतोय 37 37 वरती जाऊन पोहोचलेले. याचा अर्थ 18.50 सरसरणा संघ पुढे चालले. ही सरासरी कायम राखली तर प्रोजेक्ट स्कोर आपण बघू शकाल. तर प्रोजेक्ट स्कोर इथून 90 वरचा दिसतोय. तर तिथे जाण्याचा प्रयत्न करा कारण कालचा दिवस आपण बघितला होता जो पहिला सामना झाला होता त्या पहिल्या सामन्यामध्ये 80 धावा प्रोजेक्ट स्कोर आपण आता बघतोय 93 या सरासरीने 18.50 सरासरीने हा संघ जर पुढे जातोय तर इथून 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बघू तर 93-93 लक्ष तेच आहे. एम तेच आहे. गोल तेच आहे. टार्गेटही तेच आहे. खास करून या ओमसई दिवसं कारण प्रथमेश मात्र जो 16 बॉल संख्येवरती खेळतोय 5 चेंडूचा ज्याने सामना आतापर्यंत केलाय. दुसऱ्या बाजूला रोहन आहेत जे 5 वरती खेळतात. ऑन साईड चेंडू खेळला डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलाय. 2 धावांचा इशारा पण चांगला होतोय कारण जो क्षेत्र आहे पाठीमागे काही ठिकाणी थोडस लिमिटेशन आहे. आउट खेळला थोडीशी मर्यादा आहे त्या कारणासह पाठीमागे तो डिक्लेअर झोन होता. त्या डिक्लेअर झोनच्या दिशेनं हा चेंडू गेलाय. 2 धावांनी हा फरकामध्ये धावांची वाढ होते. मनोज पाटील मनी आपण एकदा खांद्याचा अतिरिक्त दोन लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आल्यानंतर थोडीशी बदलली. थोडासा संभ्रम असतो तो संभ्रम दिसून येतो मला मुलामध्ये कारण जेव्हा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असं डान्सिंग डाउन द विकेट यावेळेला आउट साइड एज. कुठली चूक होत नाही यष्टी रक्षकांना. चेंडूच्या वेगात केला होता बदल. थोडासा चेंज ऑफ पेस थोडा गतीत परिवर्तन केला होता आणि त्याचा फायदा होतो मनोज यांना कारण पुढे ससन खेळण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाउन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रथमेश मात्रे यांनी आणि प्रथमेशला परतावा लागतोय. प्रथमेश मात्र बघा 7 चेंडू मध्ये 18 धावांची इनिंग ज्याच्यामध्ये 2 षटकारांचा समावेश. स्ट्राईक रेट जर बघितला आपण 257 स्ट्राईक रेट कमी केला थोडासा ऑफ कटर आणण्याचा प्रयत्न केला पण प्रथमेश मात्र इथे परततोय. खास करून 18 धावांची एक आक्रमक इनिंग एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून देतोय आपल्या टीमला. ऑन साईड बी ला म्हणजे उर्वरित आता नवीन फलंदाजा खेळपट्टीच्या दिशेने गेलाय. सागर रणपिसे हे अजून एक मोठं नाव म्हणजे बऱ्याच स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून खेळाडूला भरपूर वेळा बघितलेलं आहे. असा खेळाडू आहे तर तो खेळाडू गेला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. सागर
रामकृष्ण रोहन भोसले जोड़ी मैदान वरती समोर जितका पिल्लेदार संघ आहे तितकी गोलंदाजी व्हरायटी राहिला आली. चंदूला पुन्हा एकदा ब्रेक देण्याचा प्रयत्न केला, स्पीड देण्याचा प्रयत्न केला, पण दिशा भरकटली. मनोज पाटील म्हणया यांची चंदूला
रोहन बसे बैट मधुन हो षटकार धन संख्या बदल कर 57-57 वरती रोहन भोसले एकमेक साजेसे कामगिरी करतात ज्याला संधी मिळते मोठे फटके खेळतात स्ट्राइक रोटेट करतात एक मोठा फटका खेळा स्ट्राइक रोटेट करा अपने टीम मेटला संधि द्या सकाळला संधि द्या आणि ज्यांना संधि मिळाली त्यांना सागर रन पेस द्या बॅट बंद आला आहे वाईडिश लॉनच्या डोक्यावरून हा षटकाराला सहारा आपण त्याच जेव्हा ज्यावेळेला फिल्डिंग घेतली एक ध्येय असेल 7-8 रोखायचे पण इथून जे धावसंख्या वाढले 64-64 फुलटॅक चेंडू नो आलाय आणि षटकार आलाय म्हणजे पहिला ज्या पद्धत होतो भावांचा ओक काही थांबत नव्हता अशा वेळेला हा नो आणि हा षटकार सागर रणपीसीच्या बॅट मधनं फुलटॅक चेंडूला पण इथून जी धावसंख्या वाढली होतो क्रिकेटच्या मधल्या क्षेत्रामध्ये हा 6 धावांचा षटकार सागर रणपीसीच्या बॅट मधनं धावसंख्या 71.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे क्रिकेटचा सामना चेंडूंचा वेधानो षटरक्षक चेंडूच्या खाली नेल टिपला आहे पद फिट आहे आणि ज्यांना समालोचन करताना सुद्धा आम्ही असतो त्यामुळे त्या गोष्टीचा उल्लेख थोडासा टाळतो कारण क्षेत्ररक्षकाला माहिती पाहिजे की हा चेंडू फ्रीड होता एक धाव आले या चेंडूवरती धावसंख्या 72-72 उजव्या बाजूला जाणाऱ्या चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होतोय क्षेत्ररक्षक आणि इथून एक धाव या चेंडूवरती पूर्ण 4 षटकांचा खेळ संपलाय 73 धावा झाल्यात म्हणजे जर आपण करंट रेट जर बघितला तर 18.25 ती सरासरी पहिल्यापासून आहे मध्ये थोडासा ब्रेक आला होता 3 षटकांचा समाप्ती नंतर ब्रेक आला होता पण ती सरासरी कायम राखली आहे आतापर्यंत या संघाने ओमसाई बीच्या शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 73 काल पहिला सामना आपण बघितला 80 धावांचा त्याच दिशेने चालला हा सामना पहिल्यांदा आशिष कनेजा बाद झाले एक स्टार्ट मिळवून दिला त्याच्यानंतर प्रथमेश बाद बापरे बाद झाले त्याच्यानंतर जी पार्टनरशिप ही भागीदारी एक साझेदारी बंद होईल एक भागीदारी पार्टनरशिप इथे बनते 2 खेळाडूंमध्ये कुठपणे चेंडू होता व्हाईट चेंडूचा इशारा होतो डोक्यावरून चेंडू हा पार झालाय आता थोडस दबाव जाणवतोय कारण रोहिणला बघा रोहिणने आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केला 13 वरती खेळतात तर सागर रणपीसे ज्याने 8 चेंडूचा सामना केलाय आतापर्यंत 21 वरती फलंदाजी करतायत सागर रणपीसे ही जोडी खऱ्या अर्थानं पहिली स्टार्ट जी मिळून दिली त्या जोडीने आणि या जोडीने त्या स्टार्ट वरती पायावरती कळस चढवण्याचं काम केलं जात आहे चेंडू खेळाय चांगला क्षेत्ररक्षण मनोज पटेल दोन खेळलेला क्षेत्ररक्षक होते चांगला क्षेत्ररक्षक होता इथे समीर कसारे थोडेसे कमी पडले ओरतोच्या स्वरूपात अजून एक धाव 3 धाव आल्या क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं खास करून दोन खेळलेला मी त्या डोक्यावरनं चेंडू 1 बाउन्स बाहेर जात होता त्याला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाठीमागे मनोज म्हणे यांच्याकडनं
सुपर पावर जिम
दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉस साठी जायचंय. सुपर पॉवर झोन आणि डीएलएस स्पोर्ट्स बाइंडर दोन्ही कर्णधार. आपला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस साठी जायचंय. आदरणीय दिनेश भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. पहिली इनिंग आपण पाहिली, तो फरार तुफानी पारी आक्रमकता आणि षटकारांची बरसात. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तब्बल 92 धावा 93 जो टार्गेट आहे. आशिष कनोजियाची इनिंग पहिली, दोन षटकार त्याच्या बॅट मधून आले. प्रथमेश म्हात्रे याने दोन षटकार लगावले. रोहनची बॅटिंग जर आपण पाहिली तर 4 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. आणि सागर रणपिसे आउटस्टँडिंग बॅटिंग, 4 जणांनी मिळून जी कॉन्ट्रीब्युशन दिले त्या धावपलकामध्ये ते अतिशय वाखाणे झाले. आणि म्हणूनच की काय सांघिक कामगिरीच्या बळावरती या 92 धावांपर्यंत ते पोहोचलेत. परंतु एक गोष्टीचा मी नक्कीच उल्लेख करेल, जसं की मागातपासून चर्चा होत होती की कालच्या दिवसातील पहिला सामना तो सुद्धा कालच्या दिवसातील उच्चांकी धावसंख्येचा होता, म्हणजे 80 होता. 81 पाठलाग करायचा होता, 81 पाठलाग झाला होता. या वेळेला 93 होईल का? हुसेन गोलंदाजी मार्क वरती आहे, स्ट्राईक एंड वरती संजू, नॉन स्ट्राईक एंड वरती मनोज पाटील. आणि येस, कालच्या दिवसातील पहिल्या अर्धशतक हुसेन काझीचे नावे होते. हुसेन शेख आमचे ऑर्गनायझर आहेत. आणि आता गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये हुसेन येताना पाहायला मिळतात. हुसेन हा लक फॅक्टर आहे, म्हणायचं झालं तर हुसेन लक फॅक्टर. पाहूयात या हुसेनला किती प्रमाणात साथ मिळते नशिबाची. पहिला चेंडू विनर सरळ सागर रणपिसेच्या भेटीला नोचा इशारा. एक धाव त्याचबरोबरीने बोनस रूपाने फ्रीड सुद्धा मिळेल. तुकाराम सर, या सामन्याकडे पाहत असताना दोन्ही संघ जे तुल्यबळ आहेत, ओपनचं क्रिकेट आहे, व्यावसायिक खेळाडू आज खेळतात, त्यामुळे रिझल्ट एवढाच सांगता येणार नाहीये. हा चेंडू जरूर हातात विसावलाय, परंतु फ्रीड असल्या कारणानं गडीबाद होणार नाहीये. खेळतात त्यामुळे डॉट बॉल घेतो आणि सहज होणार नाहीये प्रेडिक्ट करणं की कुठला संघ या सामन्यामध्ये विजय होईल. अजून चर्चा करूया. मस्तान सोलताला तर दबाव खालचा बाजू लागला. क्षेत्ररक्षक रोहना चेंडूच्या खाली येतोय. रोहन बस आरामात जेल टिपतोय. एक मोठा फटका, मोठा फटका नसतोय. पहिला विकेट गमावलाय. तो पाठलाग होतो 93 धावांचा. जसं तुम्ही उल्लेख केला होता की दोन्ही संघ तुलने बघत दोन्ही संघाने या रबर बॉल क्रिकेटमध्ये 92 धावा केल्यात. पण त्या 92 धावांचा पाठलाग होऊ शकतो आत्मविश्वास. काय केलं उल्लेख केला किरणचा
नुसता किरण नाहीये, हा ओम साईचा विरुद्ध खेळत असताना श्वास किरण फडकदा हा चेंडू विकेटचा पतन, यस प्लेड ऑन बॅच येऊन चेंडू गेला या स्टार वरती विकेटचा पतन आणि जो आक्रमक आणि घातक धावत होता किरण तो मात्र जंबूच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. तुकाराम सर एका गोष्टीचा मी नक्कीच उल्लेख करेल, ज्या वेळेला मनोज पाटीलचं षटक हाताळलं गेलं होतं त्यावेळेला सुद्धा सुरुवात याच प्रकारची होती, दोन डाट त्यावेळेला वाईट जरूर आला होता परंतु दोन लगातार षटकार आले होते. इथे सुद्धा तीच कहाणी आहे, पहिला चेंडू नो आहे, व्हाईट चा नो आला, डॉट आला, विकेट आली, तो डॉट दोन षटकार आणि आता मात्र विकेटच्या समोर विकेट सुद्धा येते म्हणजे सामना तसाच चालू आहे. बिलकुल म्हणजे जर बघितलं सामना समान आहे तर दुसऱ्या बाजूला जशी आपण चर्चा करतो तुम्ही उल्लेख केला त्र्याण्णव धावा या टप्प्याटप्प्याने गाठायला हव्या, जशा दोन षटकामध्ये 37 धावा केल्या होत्या या ओनसाईडला बीच्या टीमनं त्या पद्धतीने तुम्हाला 35-40 धावा करायला हव्या पहिल्या दोन षटकामध्ये. तर संधी आहे विजय चव्हाण नवीन फलंदाज हुसेनचा चेंडू आवेष्टीच्या बाहेर, व्हाईटचा इशारा येईल आणि एक डाव नक्की दाबलकमध्ये ऍड होताना पाहायला मिळते. सुरुवात अतिशय चांगली आहे, दोन विकेट गेल्यात हा सर्वाधिक मोठा अपसेट जरूर आहे परंतु इथून मात्र तुम्हाला वेगळ्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे. विकेट सुद्धा टिकून ठेवायचे आहेत आणि धावा सुद्धा बनवायच्या आहेत. मोठा प्राण मारण्याचा प्रयत्न आखो टप्प्याचा चेंडू होता आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपाने तेच चालणार बाउन्सर. या खेळपट्टीवरती त्या प्रकारची गोलंदाजी करणं तितकीशी सोपी नाहीये कारण कालच्या दिवसामध्ये आपण उल्लेख केला होता त्या गोष्टीचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावपळ काय 14 वरती दोन गडी बाद 24 चेंडूने 79 ची गरज काय या धावपळकाचा बाटला केली जाईल का. मागील हप्त्यामध्ये आपण चंदनसरच्या मैदानावरती होतो त्यावेळेला 4 षटकांमध्ये 70, 75, 73, 74 या धावा सहज रीतीला पार केल्या जात होत्या. तुम्ही कसा उल्लेख केला होता रबर बॉल क्रिकेट आहे आणि त्या रबर बॉल क्रिकेटमध्ये सामना कधीही फिरू शकतो, कधीही टर्न अराउंड होऊ शकतो. पहिली सुरुवात जिथून 17 धावा आल्या होत्या, पहिलं षटक ज्यावेळेला संपलं होतं त्यावेळेला ओनसाईडी फलंदाजी करतात, इथे 14 धावा आल्यात. फक्त परेशानी झाली बाद दुसरा आहे, दोन गडी बाद झाल्यात आणि खासप्रमाणे दोन मोठे फलंदाज बाद झाल्यात तिथून परत यायला हवं. आणि एक तुम्ही अजून एक उल्लेख केला होता जो अकोटे त्याच्या गोरंद हाताळले, आजचं क्रिकेट अवपळीचं आहे. आजचं क्रिकेट ज्या पद्धतीने मोठ्या फटक्याचं क्रिकेट आहे तर तुमच्या गोलंदाजाबरोबर दोन प्रकारचे चेंडू असणं गरजेचं आहे, आयदर नोच आयदर टोच. एकदम नाकाजवळ चेंडू काढा किंवा टोच मध्ये यॉर्कर हाताळा. नवीन गोलंदाज गोलंदाज मार्क वरती सज्ज झालाय आशिष गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिला चेंडू पूर्णपणे अटॅकिंग मोड अर्जित करण्याचा प्रयत्न, गाडी डायरेक्टली तिसऱ्या ते चौथ्या गेट आणण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु हा चेंडू निर्धाव येतोय. अजूनही मॅच गेलेली नाहीये, इथूनही तुम्हाला संयमी खेळ दर्शवून विकेट वरती उभं राहून पारीला बिल्डअप करणं गरजेचं आहे, पार्टनरशिप रचणं गरजेची आहे. कारण एखादं षटक मी वारंवार त्या गोष्टीचा का उल्लेख करतोय कारण मागील हंगामामध्ये आम्ही अनेक वेळा पाहिलं होतं 6 चेंडू 30 धावा 6 चेंडू 23 धावा 6 चेंडू 23 धावा. म्हणूनच तुम्हाला इथून संयम हरवून चालणार नाही, तुम्हाला इथून सातत्यपणे कामगिरी करावी लागेल, विकेट उपयोग टिकून राहावं लागेल आणि कालांतराने मोठे फटके. मनोज पाटील आशिष समोर पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू पंचांच्या दुनियात हवेमध्ये तरंग त्याच्यासाठी हा चेंडू स्लेअर आहे. इशारा सुद्धा दिला गेलाय, थोडीशे बंधन होडे आलाय परंतु या बंधनाला होईल का आशिष हा सुद्धा एक प्रश्न असणार. परंतु आपण खेळपट्टी जी खेळपट्टी त्याची चर्चा का करत होतो कारण जो सिमेंटचा पार्ट आहे जो कॉन्क्रीटचा पार्ट आहे तो थोडासा उंच आहे आणि गोलंदाज गोलंदाजी करतो तो खालून आहे आणि त्यामुळे तो स्लॉट जो आहे तिथून मात्र पाहिजे त्या दिशेने गोलंदाजी करणं तितकीशी सोपी ठरत नाहीये गोलंदाजांसाठी. ऑनसाइड ला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आशिष कलेजा चेंडूला फील करतील, तो दुसरा गावचा प्रयत्न दुसरा गाव घेत असताना विजय चव्हाण काय बाद होतील का नाही, नशिबाची मिळाली साथ आणि रॉंग कम्युनिकेशन मध्ये सुद्धा हा गडी बचावला आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतो. जीवनदान कोणाला लागलं, विजय कालही विजय नावाचाच होता, कालचा दिवसही विजयचा होता, आजही विजयला जीवनदान लाभले, विजय चव्हाणला लाभले, त्या जीवदानाचा फायदा उचलला होता विजयने. इथून विजय चव्हाण तो फुटबॉलचा फायदा उचलणार का म्हणा एक आक्रमक फलंदाज आहे, आक्रमक आहे म्हटलं आक्रमण फळ आक्रमक फलंदाज आहे, अटॅकिंग बॅट्समन आहे आणि आक्रमण आपलं दाखवून देतोय. या क्षणाला लंगनच्या डोक्यावरनं एक मोठा षटकार, तो थोडासा कुठेतरी मोमेंटम थोडासा जात होता, तो मोमेंटम कुणाचा आणण्यासाठी मधलं थोडसं सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी या षटकाची गरज होती. षटकार आलाय मनोज पाटील असं गटगंटीतली तेवीस गती जाऊन प्रतिनिधी असताना तो
थोड़ा सा शरीर चेंडू होता पहले अगोदर बघितलं ना भारत जी तो थोड़ा सा लेग चेंडू हाथ है हा थोड़ा सा टूवर्ड्स द बैट्समन फलंदाज दिशेने चेंडू हाथ है गोलंदाज नाइदा आशीष ने अतिशय चांगली गोलंदाजी फलंदाज बरोबर स्टार्स वर्क करता गोलंदाजी के लिए अपन जर पाहिलं तर मनोज ने यागे जे चेंडू खेलने प्रयत्न किया शरीरपासून लांब खेलने का प्रयत्न किया पवित्र तो टूवर्स द बैटर का होते कारण सुधा तो हा कॉन्फिडन्स कुठून आला तो कॉन्फिडन्स 92 धावान मधून आला ज्या पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी साकारलेले आहेत अकोटा पाय चेंडू पुन्हा एकदा उजव्या अष्टीच्या जास्त बाहेर वाइड चा इशारा आमचे ऑफिशियल्स गंभीर पाटील दर्शवत आहेत आणि एकदा धापलका मध्ये ऍड होईल धापलकाकडे जर वळलो तर आपण 24 धावा धापलकर ते आहेत चेंडूचा खेळ झालाय 5 अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे 92 आणि 93 चा पाठलाग करायचा आहे एका बळ षटक पुन्हा एकदा तेच सांगेन एक षटक या मॅच ला बदलवणार आहे परंतु ते षटक कोणतं असणार आहे त्यावरती सुद्धा नजर असणार आहे अकोटा पाय चेंडू पूर्णपणे दीर्घन खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने बॅटचा संपर्क ज्या वेळेला झाला त्यावेळेला एक धाव येताना पाहायला मिळाली दोन षटकाचा खेळ संपला आहे दोन षटकांचा धावांची गरज काय या धावपळकाचा पाठलाग होईल का की अजून काही ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील कारण हे रबर बॉल क्रिकेट आहे हे वारंवार सांगितलं जात आहे दोन षटकांचा खेळ संपत असताना ज्या वेळेला भासंख्या धावपळकावरती आपण बऱ्याच बघतो 25 वरती जिथे ओम साहेबीने उभारला होता 37 धावा थोडासा पाठीमागे आहे पण जसं म्हणतात ना तुमच्यामध्ये क्षमता असेल तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल तुमच्यामध्ये क्वालिटी पोटेन्शियल असेल ना तर याही धावांचा पाठलाग होऊ शकतो पण कौतुक इथून न करायला ओम साहेबीचं त्याने धावा उभारला तुम्ही दररोज उल्लेख केला 92 धावा उभारल्यात म्हणून बोलत नाही त्याला थोडासा मोकळा श्वास आहे किंवा आपल्या व्हरायटी आपण सादर करू शकता म्हणजे जर उल्लेखच करायचा झाला तर विविधता तुम्ही आणू शकता चेंजेस करू शकता तुम्ही वेगवेगळ्या चेंडूचा वापर करू शकता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 68 धावांची गरज आहे बॅटला लागतोय पायावरती जिथे आदळतोय म्हणजे ज्या वेळेला आपल्या खिशामध्ये थोडेसे मुबलक पैसे असतात ना तर आपण त्याचा विचार करू शकतो म्हणजे विरार स्टेशन पासून जीवधानीच्या पायथ्यावर बस ने यायचं का रिक्षा यायचं कारण पैसे असल्यावर रिक्षा ने येणं तसं गोलंदाज डबल आता तिथे मुबलकता आहे 93 धावांचा पाठलाग केला जातोय तर 93 धावांचा पाठलाग करताना तुमच्यामध्ये विधेयक दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजा मार्फत गणेशदारी गोलंदाजी मार्फवरती आहेत आणि सुरक्षितपणे चंडूला खेळून काढलंय ऑफ साइडला आपण जर पाहिलं दोन क्षेत्रांचे त्या ठिकाणी जरुरी आहेत परंतु तोपर्यंत विजय चव्हाण दोन धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत गरज आहे इथे मोठ्या फटक्यांची परंतु विजयाला विकेटवरती ताण सुद्धा गरजेचं आहे मनोज एका बाजूने किल्ला जरूर लढवतोय परंतु हे षटक गणेश देटे एक मोठा गोलंदाज एक मोठं नाव आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती अटॅक जर केला तर कदाचित येणाऱ्या गोलंदाजावरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच इथे टार्गेट करणं नितांत गरजेचं असणार आहे आणि आक्रमण करण्याशिवाय पर्याय सुद्धा नाहीये तुम्हाला आक्रमण करावंच लागेल आक्रमण करावंच लागेल इथे पाठीमागे चंडू गेला होता सुरक्षा आपला चंडू एक भाव चंडूवरती पूर्ण केला जातो कारण समोरचा गोलंदाज सुद्धा नाहीये तुम्हाला आक्रमण करावंच लागेल तुम्हाला त्याच्यावरती आक्रमणाशिवाय दुसरा पर्याय नाही ऑप्शन नाहीये कारण आता दोन पेनीने तीन षटकांचा खेळ झालाय तुमच्या 30 चेंडूच्या डावातील 15 चेंडूचा खेळ झालाय आता 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आव्हान मोठं आहे डोंगरा एवढा आहे तर तुम्हाला प्रतिकार हा हल्ला प्रतिहल्ला करावाच लागेल डोंगरा एवढा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला चेंडू सुद्धा डोंगरावर पाठवावे लागणार आहे गणेश सहा चेंडू ऑन साइड ला खेळायचं परंतु मिस टाइम स्ट्रोक बॅट वरती व्यवस्थित आलेला नाहीये मनोज मध्ये कमी पण जाणार आहे ज्या वेळेला जर आपण पाहायचं झालं तर मनोजचे जे बॅटिंग स्टान्स आहे किंवा मनोज ज्या प्रकारे जे बॅटिंग करतोय ते करत असताना फुटवर्क जराही नाहीये रबर बॉल क्रिकेट खेळत असताना तुम्हाला मनगडाचा वापर आणि पदलालित्य या दोन गोष्टी प्रामुख्यानं वापराव्या लागतात आणि तिथे कुठे ना कुठे कमी पण जातात मोठा फटका सरळ बॅट स्ट्रोक चेंडू ही झोन मध्ये येतोय दर्शन सिक्सर सहा धावा वर शॉट आणि हा चेंडू तसाच गेलाय सरळ सहा धावांचा शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असताना बरोबर गणेश गुलाबचा मारा करण्याचा प्रयत्न खोल टप्प्याचा चेंडू होता पूर्णपणे निस्थानाभूत करणार आहे हा चेंडू पाहायला मिळाला मनोज पाटील यांच्या सहा चेंडूचा जिंकण्यासाठी बारा बाटला केला जाईल का नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती होतो
कुमार चेंडूचा खेळ शिल्लक 58 धावांची गरज आहे, मोठा आव्हान आहे. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 29 धावांची गरज आहे. चेंडूंचा येत आहे स्वतः प्रथम विष्णू आत्रे चेंडूच्या खाली आर्रमात जेल टिपला जातो. लंगोन डिझर मध्ये विकेट गमावतोय. विजय चंदनच्या रूपाने अजून एक विकेट जातो पॅव्हलिनच्या दिशेनं. आणि जर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होत होता स्टार्ट सुरुवात फार महत्वाची असते. कारण जसं नेहमी म्हणतात ना एखाद्या गोष्टीचा शेवट ना सुरुवातीवरती अवलंबून असतो. सुरुवात कशी झाली ना त्याच्यावरती शेवट काय होणार एंड ऑफ साईडला जाणार त्यावेळेला ते बरंच असं आपण यांचा मीचा जर विचार केला गेला पाया तो फ्लाइंग टॅग कुठे दिसून आला नाहीये खास करून या स्वस्त येईल म्हणजे टीम कडनं. सर एक मिनिट थांबवतोय कारण टॉस कडे जाणं सुद्धा गरजेचं आहे. सुपर पॉवर जिम कर्णधार आणि बीएल स्पोर्ट्सचा कर्णधार आलेला आहे. सुपर पॉवर जिम कर्णधार आपण टॉस साठी या प्लीज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अभिष बॅटिंग एंड वरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हर्षलची कारण ज्या प्रकारचे आतापर्यंत हिंदुत्वने हाताळल्यात पहिल्या चेंडूवरती विजय चव्हाण बाद झाले. दुसऱ्या चेंडूवरती विधाव चेंडू आणि हा सामना जवळजवळ आपल्या बाजूने 70-80% वळवण्याचा प्रयत्न केला गेला. सलाम सुपर पॉवर जिम 80% वळवण्याचा प्रयत्न केला गेला. बहुजनिका सागरी पुरस्कृत सुगानी स्पोर्ट्स आयोजित गोटांक स्मृती चषक चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेदरम्यान चालू असला आजचा दुसरा दिवस प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आणि क्रिकेटच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एक मोठा दिवस कारण व्यवसाय खेळाडू आज या मैदानावरती अवतरताना पाहायला मिळतील. पहिल्याच सामन्यामध्ये अनेक तारे सितारे पाहायला मिळतात आणि त्याचबरोबरने येणाऱ्या सामन्यांमध्ये सुद्धा खूप मोठमोठ्या तारे सितारांची मैफिल रंगताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कुठेही कुठेही जाऊ नका पाहत राहा एकत्र चॅम्पियन्स ट्रॉफी गोटू अंक स्मृती चषक 2022 हरण संग्राम. हर्षल समोर मनोज नदे 22 हरण संग्राम हर्षल मने आलाय आणि त्यानंतर मात्र बीट करणारी जात असताना पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये जवळजवळ औपचारिक दिशेने हा सामना गेल्यासारखे चित्र पाहायला मिळतं कारण शोल्डर बिलकुल डाऊन जे शोल्डर अप होणं गरजेचं होतं. जो अटॅक पहिल्या 1-2 षटकांमध्ये पाहायला मिळाला त्याला तुर्तास मेंटेन ठेवू शकले नाही आहेत. पूर्णपणे आता शोल्डर डाऊन आहेत आणि सामन्याचं चित्र आणि समीकरण याच्यामध्ये थोडीशी तंबाव जास्त वाढत असताना पाहायला मिळतो. जरी तुम्ही टॉस विन नाही झाला तुम्हाला प्रथम बॉलिंग झाली तर तुम्ही मोठे धावसंख्या उभारू शकता. म्हणजे टॉस फार महत्वाचं आहे. नाणेफेक प्रत्येकाला महत्वाची असते पण जरी टॉस आपल्या बाजूने नाही आला जरी नाणेफेक आपल्या बाजूला नाही गेली तरी सुद्धा आपण विजय होऊ शकतो. आणि काल स्टुडंट डी ने दाखवलं होतं दोन वेळा स्टुडंट डी नाणेफेकीचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि एक आव्हान पुढे उभं केलं होतं आणि त्यावेळेला मोठ्या एका संघाला त्यांनी पराभव सुद्धा केला होता. इथून 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 93 पाठलाग होता. 55 धावांची गरज अजूनही हे एक मोठा सामना संपतोय आणि एक मोठा सामना पुढे येतोय दुसरा सामना. कारण कालचा दिवस आपण बघितला होता पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग केला गेला होता दुसऱ्यामध्ये पाठलाग केला गेला होता मधल्या 3 सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग केला गेला नाही आणि शेवटच्या 2 सामन्यामध्ये तो पाठलाग पूर्ण केला गेला गेला. आजचा चित्र सुरुवात झाले धावसंख्येचा पाठलाग होत नाही थोडस वेगळ्या दिशेने आपण चर्चा करतोय. तर शेवटचे षटक आहे. 38 धावा धावपळकावरती आहेत आणि पहिला चेंडू 2+1 चिनू गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि आता मनोज समोर खूप मोठं चॅलेंज आहे. बैला चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षेत्र या ठिकाणी आहे जेल होणार नाही कारण चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. षटकार आलेत परंतु षटकार काहीशी उशिराने येताना पाहायला मिळतात. 92 धावा 93 टार्गेट एक मनोवैज्ञानिक दबाव जरूर आला होता परंतु त्या दबावाला भेदत असताना बॅटिंग करणं गरजेची होती. सुरुवातीच्या क्षणाला पहिल्या षटकामध्ये आलेल्या 2 विकेट
आणि तिथून मात्र पाडायला एक वेगळी कलाट, सामन्याला वेगळी कलाटणी मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू फुलटॉप मध्ये बॅटमध्ये जरूर घेतला गेला, परंतु बॅटची एज घेऊन बॅट फिरली हातामध्ये आणि सागरच्या हातामध्ये झेल विसावत असताना विकेटचं पतन मनोज पाटील यांच्या खेळीचा होतो अंत. गडबात नवीन फलंदाज प्रफुल तावडे पप्पा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चालू असला सामना ओमसाई बी वर्सेस स्वस्ती इलेव्हन या दोन संघांदरम्यान पावसाळी क्रिकेटला सुरुवात झाली. बघता बघता विराटनगरीमध्ये एक मोठ्या आणि दर्जेदार स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या जीवदानी मैदानावरती. आणि तितकंच अनेक मोठमोठ्या खेळाडूंची उपस्थिती या मैदानाला अनेक वेळा आपण पाहिली आणि आता सुद्धा आज आणि उद्यामध्ये सुद्धा अनेक मोठे तारे सितारे या मैदानावरती या स्पर्धे दरम्यान येताना पाहायला मिळतील. ही अचिव्हमेंट आहे स्टुडंट स्पोर्ट्सच्या या रबर कोरो क्रिकेट स्पर्धेची. ही सर्वाधिक मोठी अचिव्हमेंट की प्रत्येक खेळाडू इथे आपला परफॉर्मन्स दाखवताना पाहायला मिळणार आहे. सिनेचा हा चेंडू भीमर पुन्हा एकदा नो बॉल एक्स्ट्राच्या रूपाने दाबा धावपलकामध्ये ऍड होईल आणि अशा प्रकारे गोलंदाजाला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. सर कुठे ना कुठेतरी हा सुद्धा एक प्रश्न असणार आहे की गोलंदाज कालच्या दिवसामध्ये सुद्धा बिमार हाताताना आपण पाहिले आणि अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू पाहायला मिळाले. कदाचित तो स्लोप आहे गोलंदाजाला गोलंदाजी करताना जो भाग आहे तो थोडा खाली असण्याकारणाने हा फरक पाहायला मिळाला असावा किंवा अजून काही त्याच्यामधील कारण. ग्रीप चेंडूवरची ग्रीप सुद्धा फार महत्वाची असते. आपण रबर बॉल क्रिकेट खेळतो बऱ्याच वेळेला जी घट्ट ग्रीप टाईट ग्रीप पकडली जाते त्याला रिलेटर तर डिलेवरी हातात चेंडू निसरतो हे कारण असावं कालच्या दिवसापासून आपण जे बिमर चेंडू या मध्ये बघितलं होतं. फक्त औपचारिकता बाकी मॅच मध्ये सामना विजय संपादित करून पुढे आलेला आहे. खास करून डीचा संघ कोणचा डी संघ इथे विजय होतो अभिनंदन. पण दुसऱ्या बाजूला स्वस्त इलेव्हन आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आपले सुद्धा मनापासून आभार. आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं या सामन्याला मॅन ऑफ द मॅच. कारण मॅच समोर जर बघितली तर पहिला पाच षटकामध्ये 92 उभा केला होता त्याच्यामध्ये ओन भोसलेच्या 58 धावांची इनिंग, सागर रणपीसीची 24 धावांची इनिंग, प्रथमेशची 18 धावांची इनिंग आणि अशोकचं पुन्हा पहिला स्टार्ट 12 धावांचा आणि त्याला प्रत्युत्तर देताना 49 धावा जमा करू शकला स्वस्ती इलेव्हनचा हा संघ. मनोजची 24 धावांची इनिंग आली परंतु फार उशीर झाला होता. एक मोठा आव्हान समोर असताना गोलंदाजी जर बघितलं काच करून हुसेनने एक षटक हाताळला घेतो 14 धावा देऊन 2 गडी बाद केले. हर्षलने जर बघितला तर एक षटकामध्ये 3 धावा देऊन 2 गडी बाद केले. चिनूच्या नावावरती एक विकेट आशिष एक षटक हाताळला जिथून 11 धावा केले गेले आणि तुम्ही या मॅचचा सामना लिहून मॅन ऑफ द मॅच म्हणून